नेताजी रावांवरती धर्मबाह्य संस्कार झालेले आहेत आणि अशांना धर्मात परत घेणं हे धर्मसंमत नाही. जो एकदा बाटला तो बाटला, त्यास पुन्हा या पवित्र धर्मात स्थान नाही. कसे? श्रुतिस्तु वेदो विज्ञेय, धर्मशास्त्र तु वै स्मृति, ते सर्वार्थिष्व मीमांसे, ताभ्याम धर्मो ही निर्वभव. म्हणजे धर्मशास्त्रा विरोधात काही करायचं सोडाच, बोलणं सुद्धा इष्ट नाही. तंतोतंत खरे. आणि म्हणूनच सांगतो आहे, हे शुद्धीकरण थांबवा. कारण धर्म म्हणजे काही धर्मशाळा नव्हे. जसे की अवकाशातून निसटलेल्या उल्केस पुन्हा अवकाशात स्थान नाही, त्याचप्रमाणे धर्मात बाटलेल्या मनुष्यास पुन्हा धर्मात स्थान नाही. धर्म बुडेल अशान. धर्मसभेकडून आम्हास हीच अपेक्षा होती. आपण आपल्या जागी बरोबरही असाल आचार्य, परंतु हा धर्महीन भाव त्यागण्याची वेळ आली आहे एवढंच. धर्महीन भाव म्हणजे? महाराज, आम्हास विष्णू शास्त्रांशी चर्चा करण्याची अनुमती द्यावी. अनुमती आहे. आचार्य, आम्ही आपणासारखे वेदोभास्कर नाही, किंवा आपणा एवढे आम्हास धर्माचे ज्ञानही नाही, परंतु आमची म्हणून एक भूमिका आहे, महाराजांचा एक दृष्टिकोन आहे, तो आपणास सांगू इच्छित. आज यवनांच्या जुलमानं हजारो लाखो लोक वाटवले जात आहेत. जे यवन करतात तेच पोर्तुगीज करतात, तेच डच करतात. तो साधा पावरोटीचा तुकडा विहिरीत टाकला तर पाणी पिणाऱ्याचा धर्म बदलतो? आचार्य, आपला विशाल उदात्त हिंदू धर्म, त्याची दार जाणाऱ्यांसाठी सताड उघडी आणि येणाऱ्यांसाठी बंद का आचार्य, का? अहो, हे असं सुरू राहिलं तर या पृथ्वीच्या पाठीवर हिंदू म्हणून कुणी उरेल का? तुम्ही काहीही म्हणा युवराज, परंतु तलवारीने राज्याच्या कक्षा बदलतात, धर्माच्या नाही. धर्म बदलत नाही, धर्म बदलत नाही, धर्म बदलत नाही. आणि बदलू पाहणाऱ्यांना आपण सोडत नाही. संत ज्ञानेश्वरांना धर्माचा दरवाजा असाच बंद केला ना आपण? संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, चोखा मेळा, संत एकनाथ, संत नरहरी सोनार, संत जनाबाई, तुकाराम महाराज, किती किती जणांना छळलं, किती जणांना नाडलं का? तर त्यांना परिवर्तन हवं होतं म्हणून. आम्हाला सांगा आचार्य, का ज्ञानेश्वरांना पैठण पीठानं स्वधर्मात घेतलं नाही? का त्या भावंडांना बहिष्कृताचं जीण जगावं लागलं? युवराज, पैठण पीठाचा निर्णय चूक होता असं म्हणणे हा धर्माचा अवमान आहे. आणि हा अपमान सहन करणे किंवा त्याची अप्रतिष्ठा ऐकणे हे देखील आम्ही पापच समजतो. हो, हे पाप समजतो आम्ही. पाप सगळेच समजतात आचार्य. अखिल हिंदुस्थानचा मसनवटा झाला तेही पापच, आणि हिंदूंच्या सहिष्णुतीच्या चिंध्या चिंध्या झाल्या तेही पापच. आपल्या भूमीत अशांतीची आग लावली, हिंदूंचा कत्तलखाना सुरू केला. आई देखत लेकीवर आणि लेकी देखत आईवर बलात्कार झाले. आपल्या देवदेवतांच्या सुंदर मूर्त्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या. धर्माच्या नावाखाली आपल्या सद्भावनेला लालबुंद सळीचा चटका दिला. दिला ना आचार्य? हो, म्हणजे पोर्तुगीजांचा पितामह वास्को द गामा
यानं झामोरीन राजाच्या ब्राह्मण वकिलांचे कान कापून त्याच्या जागी कुत्र्याचे कान शिवले हे ठाऊक आहे तुम्हास? 800 हिंदू नावाड्यांचे नाक कान छाटून त्यांची भाजी करून ब्रह्मवृंदास खायला घातली हे ठाऊक आहे तुम्हास? लहान लहान बाळांना त्यांच्या आयांपासून हिसकावून घेऊन त्या लेकरांना जात्यात दळलं हे ठाऊक आहे तुम्हास? एवढी एवढी घोर विटंबना होते आहे. ओम संपला, ओमकार संपवला, हर हर ऐकू येईन असा झाला. आणि हे सगळं का घडतं? हे घडतं आपल्या बोटचेप्या तत्वामुळं. धर्मात घ्यायचं नाही का तर धर्म भ्रष्ट होतो. अहो आचार्य, हे असं सुरू राहिलं तर भ्रष्ट होण्यापुरता तरी धर्म उरेल का? थांबू नका शंभूराजे, बोला. तुमच्या शब्दातून वास्तव बाहेर येत आहे, बोला. महाराज, आज माय मराठी विसरून कित्येक लोक फारसी अरबी भाषा बोलतात, परभाषेचं कौतुक त्यांना. पण ज्ञानोबांची बैज विसरणं हे सुद्धा पापच. गेली कित्येक वर्ष हे पाप चाललं आणि आजही तेच पाप हिंदूंच्या नाकावर टिचून नाचत. आपण हातातली पळी पंचपात्रावर आपटत रामरक्षा म्हणत देवघरात दडून बसलो, तेव्हा समशेर घेऊन समोर उभे राहिलो असतो तर का नाही उभे राहिलो? ही अवहेलना, ही विटंबना कशी कशी बघवली सताड उघड्या डोळ्यांनी. एक लक्षात घ्या, हिंदुस्थानावर चालून आलेल्या कुठल्याही परकीय आक्रमकांना आपल्या बरोबर कुटुंब कबिला आणला नव्हता. मग ते यवन असो, फिरंगी असो, वा डच, कुणीही. त्यांनी इथल्या स्त्रियांवर अत्याचार केले. हा आत्ताचा विस्तार तसा आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे भयंकर अत्याचार केले आपल्या माता भगिनींवर. ते करतात करत राहतात आणि आपण म्हणतो आपल्याला काय करायचंय. आचार्य, आमच्या आबासाहेबांनी आणि आऊसाहेबांनी असाच निष्क्रियतेचा विचार केला असता तर? राजा हो, परचक्रती, त्यांची सत्ता आणि सत्तेपुढे शहाणपण चालतं का? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, म्हणून विजयनगर साम्राज्याच्या राजा रामरायाचं मस्तक छाटून ते विजापुरात गटाराच्या तोंडाशी बसवून त्यातून मलमूत्र वाहू देणाऱ्या इब्राहिम आदिलशहाला श्री दत्तगुरु प्रसन्न आहेत अशी अफवा कुणी पसरवली? का लोकांची दिशाभूल केली सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून? कित्येक राजपुतांनी मोगलांची रोटी बेटीचे व्यवहार केले का सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून? स्वतः अकबरानं स्थापन केलेल्या दिने इलाही धर्माला काशीच्या 10,000 पंडितांनी मान्यता दिली, त्याचं आचरण सुरू केलं, तेव्हा कुठं गेली होती धर्माची प्रतिष्ठा? आचार्य, मोगलांकडून मिळालेल्या सोन्याच्या मोहरेवर पाणी शिंपडून ओम स्वस्ती श्री म्हटलं की सोन्याची मोहर शुद्ध होते. होते ना आचार्य? हो. ज्या धर्मात सोन्याची मोहर शुद्ध होऊ शकते त्याच धर्मात हाडा मांसाची माणसं शुद्ध होऊ शकत नाहीत. हा कुठला धर्म? म्हणूनच आमची विनंती आहे आचार्य, नेताजी काकांना पुन्हा धर्मात घ्यावं. ते शक्य नाही युवराज, कारण धर्म हा शास्त्राला बांधील आहे. आचार्य, आपला धर्म शास्त्राला आणि दुसऱ्यांचा धर्म शस्त्राला बांधलेला आहे, पण ही गोष्ट आता तरी आपल्याला समजायला हवी, कारण आता हिंदूंच्या हाती इजभरच भूमी उरलेली आहे. त्यामुळे आता
शास्त्र थोडं बाजूला ठेवून आपण हे शस्त्रालाच बांधायला हवं आणि केवळ शस्त्राला बांधून काही होणार नाही तर हे शस्त्र पेलणारे सक्षम कणखर हातही आम्हाला हवे आहेत. कठीण आहे. तुम्हाला जर ही गोष्ट कठीण वाटत असेल तर नेताजीरावांना आम्ही धर्मात घेऊ. महाराज आपण घ्याल ही, परंतु धर्म त्याला संमती देणार नाही. मग कशाला संमती देणार धर्म? पंडित जगन्नाथांना धर्म बदलला त्याला संमती देणार की भैरव भट्ट, तानसेन, बिरबल, मलिक काफूर यांना संमती देणार की विद्यानगरीचे विजापूर झाले, भागानगरचे हैदराबाद झाले, खडकीचे औरंगाबाद, धाराशिवचे उस्मानाबाद, विद्यापुरीचे इस्लामपूर झाले याला संमती देणार? अंतर्मुख होऊन विचार करा आचार्य, विचार करा, नाहीतर पांडवाचा पीटर, राहीबाईची रोशम्मा आणि विष्णू शास्त्र्यांचा विष्णू खान किंवा विलीस व्हायला वेळ नाही लागणार. आम्ही शंभूराजांच्या मताशी सहमत आहोत. हो, आम्ही सहमत आहोत. आचार्य विष्णू शास्त्री, आता आपला निर्णय. ठीक आहे महाराज, नेताजीरावांना धर्मात घ्यायला आम्ही तयार आहोत. वा वा आचार्य, वा आचार्य, आपण खरोखरच कौतुकास पात्र आहात. हा आपला हिंदू धर्म महानच आहे. प्रत्येक धर्म महान असतो, पण त्यांचे अनुयायी तो बदनाम करतात. इथे असं होऊ नये. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ही ज्ञानोबांची धारणा हेच आपल्या धर्माचं सत्व आहे. आणि त्यासाठी अनिष्ट चालीरीती, चुकीच्या प्रथा, कर्मकांड, अंधश्रद्धा या सगळ्यांनाच तिलांजली द्यायला हवी, तरच समानता आणि सामर्थ्य ही दोन सूत्र असलेला धर्म आपल्याला निर्माण करता येईल. आणि हे आपल्या सगळ्यांसमोरच आव्हान आहे. महाराज, खरंच आज माझे डोळे उघडले. शंभूराज, आज तुम्ही माझ्या विचारांवर चढलेली दांभिकतेची पुटं काढली. आचार्य, आम्ही आपणास वंदन करतो. आपणात मान्य करण्याचा मोठेपणा आणि स्वतःला बदलण्याची वृत्ती आहे. महाराज, आम्ही वेदो भास्कर विष्णू शास्त्र्यांना विनंती करू इच्छितो की नेताजी काकांना पुन्हा धर्मात घेण्याच्या विधीचं पौरोहित्य त्यांनी करावं. आनंदाने. मातोश्री, आता झालं ना मनासारखं? हो, धास्ती वाटत होती आम्हाला, होईल की नाही, पार पडेल की नाही, परंतु झालं एकदाच. महाराज असल्यानंतर का नाही होणार?
मातोश्री काय झालं? काही नाही, शुद्धीकरणाचा सोहळा एवढा छान पार पडला, कुली खानचे पुन्हा आपले नेताजी काका झाले, मग तरीही हे रडू का? हे आनंदाश्रू आहेत सूनबाई, आज आम्हाला खूप खूप आनंद झालाय, आज आम्ही सर्वार्थाने खुश आहोत. म्हणजे आज आम्हाला अभिमान वाटतोय आमच्या कुंकवाचा. किती काळाच्या पुढे बघतात आमचे महाराज. हो ना मातोश्री, धर्मांतर म्हणणं वेगळं आणि ते घडवून आणणं वेगळं. महाराजांनी ते घडवून आणलंय. युवराजांनीही काकांची बाजू केवढ्या हिमतीने मांडली. अशा पुत्राच्या आम्ही मातोश्री आहोत आणि अशा पतीच्या नावानं आम्ही कुंकू लावतो हे आमचं सौभाग्य. आई भवानीने आमच्या पदरात हे पृथ्वी मोलाचं वैभव दिलंय. आमचं अंतःकरण भरून आलं. मातोश्री, धर्मांतर झालं, शुद्धीकरण झालं, नेताजी काका आपल्या माणसात आले, हे सगळं सगळं झालं. पण त्याही पेक्षा एक खूप मोठी गोष्ट आम्ही बघितली. कोणती गोष्ट? आज आम्ही धर्म कूस बदलताना पाहिला. महाराजांच्या समवेत युवराजांच्या साक्षीनं हे परिवर्तन अनुभवलं. या गोष्टीचा आम्हाला खूप मोठा आनंद झाला. आम्हालाही आनंद झालाय, म्हणूनच हे आनंदाश्रू थांबतच नाहीत. या दिवा लावा. आज एक दिवा लागला, उद्या हजारो लाखो दिवे या विचाराने प्रज्वलित होती. येणारा काळ कठीण आहे. पण तो तुम्हाला असं का वाटतंय? म्हणजे नेताजीरावांना धर्मात घेतले ही गोष्ट तुम्हाला आवडली नाही का? पण मला मात्र एका अर्थाने ही गोष्ट आवडली. ते तसंच व्हावयास पाहिजे होते असे आम्हासही वाटते. तुमची नजरबंदी केली आहे युवराजांनी, आणि तुमचीच नाही तर विष्णू शास्त्र्यांचीही नजरबंदी केली आहे. म्हणजे घडल्या प्रकारामुळे तुम्ही नाराज आहात का? नेताजी पालकर धर्मात आले हा निर्णय महाराजांचा होता, आणि धन्याच्या निर्णयास चाकराने बरे वाईट बोलू नये. मग पण ज्या पद्धतीने युवराजांनी विष्णू शास्त्रांचे तोंड बंद केले ते विचार करण्यासारखे. केवढा अभ्यास, किती मुद्दे सुद बोलले. विष्णू शास्त्रांचा विरोध लंगडा करून टाकला. ते हुशारच आहेत, उपजतच. संस्कृतचे पंडित असते. अरे शुभबोलणाऱ्या, तर मांडव जळू दे. युवराज मैदानात तलवार गाजवत होते ते बरे होते, पण धर्मात लुडबुड करू लागले तर धर्म बुडणार, लिहून ठेवा. तेही खरंय, पण अशी एक एक गोष्ट शुद्ध होत गेली तर धर्माचे मूळ अशुद्ध होणार. यावर लवकर उपाय शोधायला पाहिजे.
तुम्हाला काय वाटतं, यासाठी वेगळी लढाई सुरू करावी लागणार? कदाचित